बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश आणि खोटा निकाल यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते खरं आहे. बनावट सुप्रीम कोर्ट तयार करून भामट्यांनी एस पी ओसवाल यांना तब्बल 7 कोटींचा गंडा घातलाय. ओसवाल यांच्यावर आधार कार्डचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे आणि त्याचाच फायदा हा भामट्यांनी घेतला. ओसवाल यांना स्काईप कॉल करून त्यांच्या विरोधात सुनावणी सुरू असल्याचं भामट्यांनी भासवलं. यासाठी खोटं सुप्रीम कोर्ट तयार करण्यात आलं, तसंच बनावट सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हेही दाखवण्यात आले आणि कोर्टामध्ये सुनावणी सुरू असल्याचा विश्वास त्यानंतर ओसवाल यांना बसला आणि भामट्यांनी सुनावणी झाल्यानंतर ओसवाल यांच्या विरोधात ऑर्डर पास केली आणि त्यांना बँक खात्यामध्ये 7 कोटी रुपये भरण्यासाठी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता दोघांना अटक केलेली आहे आणि 5 कोटी रुपये भामट्यांकडून हस्तगतही करण्यात आलेत. तर विश्वास बसणार नाही अक्षरशः अशीही सायबर चोरी म्हणता येईल. ओसवाल यांना अशा प्रकारे फसवण्यात आलं. आपण एकदा ग्राफिक्सवर ही सगळी माहिती पाहूया. खोटं कोर्ट, खोटा निकाल आणि गंडा कसा घातला पहा. भामट्यांनी सीबीआयचे अधिकारी बनून बोगस आभासी सुप्रीम कोर्ट उभं केलं. सध्या कोर्टामधून आपण प्रसारण थेट पाहू शकतो. त्याचाच आधार घेतला टोळीनं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड बनून आदेश दिले. ओसवाल जेट एअरवेजचे नरेश गोयल यांच्याशी संबंधित घोटाळ्यामध्ये सामील असल्याचा आरोप आहे. ओसवाल यांच्यावर आधार कार्डचा दुरुपयोग करून बनावट पासपोर्ट तयार केल्याचा आरोप आहे आणि त्याचा आधार घेत ओसवाल यांना स्काईप कॉल करून सुप्रीम कोर्टामध्ये ही बोगस सुनावणी घेतली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सुनावणी घेत असल्याचं यामध्ये भासवण्यात आलं. ओसवाल यांच्या व्हॉट्सअपवर बनावट आदेशचा मेसेज सुद्धा आला आणि या मेसेजवर सुप्रीम कोर्टाचा शिक्का होता. तर खोट्या आदेशाद्वारे बँकेमध्ये 7 कोटी भरण्यास सांगितले. सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्यानं ओसवाल यांनी 7 कोटी रुपये बँकेमध्ये भरले सुद्धा. प्रकारे ओसवालांना फसवण्यात आलं, मात्र यानंतर मोठी कारवाई झाली. दोघांना अटक केलेली आहे. 5 कोटी रुपये भामट्यांकडून हस्तगतही केले आहेत.